नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान बाळाला सर्दी कफाचा त्रास झाला तर बाळाला यामुळे खूप त्रास होतो. छाती कपाने भरली जाते, नाक कोंदलं जातं, छाती घरघरते, श्वास घ्यायला त्रास होतो, दूधही व्यवस्थित पिता येत नाही. त्यामुळे हे त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाय करणं गरजेचं असतं. बाळ जर 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर या वयाच्या बाळाला आपण जास्ती औषधे देऊ शकत नाही. या वयाच्या बाळाला सर्दी कप खोकल्यावर लवकर कमी करण्यासाठी प्रभावी असे 8 उपाय आज आपण पाहणार आहोत. बाळाला कफाचा त्रास जाणवू लागला की लगेच हे उपाय चालू करा, म्हणजे जास्ती त्रास होणार नाही. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी एक विनंती, आपण आमच्या हस्तकौशल्य या नवीन कलाकुसरीच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा चॅनल जर आपल्याला आवडला तर त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय आहे लसूण आणि मोहरीची पुरचुंडी. लसूण आणि मोहरी हे प्रकृतीने दोन्ही उष्ण असतात आणि दोन्ही सर्दी कफावरती खूप गुणकारी असतात. सगळ्यात अगोदर आपण ही साधारण 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, ती मी उकळीमध्ये बारीक करून घेते. मोहरी पूर्ण बारीक त्याचं कूट होईल अशी करू नका, फक्त त्याचे 2 फुटी झाले पाहिजेत अशा पद्धतीने करा, म्हणजे मोहरीचा व्यवस्थित वास येईल. आणि नंतर मोहरी व्यवस्थित कुटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून तो थोडासा कुटून घेऊया. मोहरी आणि लसणाला थोडासा एक वास असतो, तो वास जर सतत बाळाच्या नाकामध्ये गेला तर बाळाचं नाक कोंदलेलं मोकळं होतं, छातीतील घरघर कमी होते आणि सर्दी कफ कमी व्हायलाही मदत होते. हे दोन्ही घटक सर्दी कफावरती खूप गुणकारी असतात, त्यामुळे लहान बाळाला हे ओरली देण्याच्या ऐवजी आपण याचा वास जर बाळाला दिला तर खूप लवकर फरक पडतो आणि बाळाला यामुळे खूप आराम मिळतो. आता याची हा व्यवस्थित सुती कपड्यामध्ये मी बांधून घेते. सुती पातळ कपडा घ्या, म्हणजे त्याचा व्यवस्थित वास बाहेर येईल. आणि याची पुरचुंडी करून मी ही पॅक करून घेते. ही पुरचुंडी आपण बाळाला काही वेळाला नाकाला लावून त्याचा वास देऊ शकता, किंवा बाळ जिथं झोपलेलं आहे त्याच्याजवळ ठेवा, म्हणजे याचा सलग वास बाळाच्या नाकामध्ये जाईल आणि सर्दी कफ खोकला कोंदलेलं नाक कमी व्हायला मदत होईल. दुसरा उपाय आहे वेखंडाचा लेप. हे आहे वेखंड. या ठिकाणी मी ही वेखंडाची पूड घेतलेली आहे, ही तुम्हाला बाजारातही मिळू शकते किंवा तुम्ही मिक्सरवर ही करू शकता. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. वेखंडाचा लेप हा कायमस्वरूपी गरम पाण्यातच तयार करावा. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वेखंड या सहाणेवरती उघडूनही त्याचा लेप तयार करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बाळाच्या छातीवरती आणि बाळाच्या कपाळावरती याचा एक पातळ लेप द्या, याने बाळाचा सर्दी कफ खोकला खूप लवकर कमी व्हायला मदत होते. तिसरा उपाय आहे वनौषधींचा उगाळा. वेखंड, सुंठ, हळद, काकडशिंगी, शिंगी, पिंपरी, ज्येष्ठ मध, जायफळ या वनौषधी गुटीमध्ये कायमस्वरूपी उगाळल्या जातात. या आपण बाळाला 6 महिन्याच्या अगोदर देखील देऊ शकतो. या सगळ्या वनौषधी एकत्र उगाळून, किंवा जर तुम्ही बाळाला गुटी देत असाल तर गुटीमध्ये याचं थोडंसं जास्ती प्रमाण करून याचा एक उगाळा करून तुम्ही बाळाला दिवसातून 2 वेळा देऊ शकता. तुम्ही बाळाला गुटीमध्ये ज्या प्रमाणात ही वनौषधी उगाळत असाल त्यापेक्षा 2 ते 3 वेळे जास्ती घेऊन याचा उगाळा तयार करून, किंवा गुटीमध्ये त्याचे 2 ते 3 वेळे जास्ती करून तुम्ही बाळाला हे द्या. यातील सर्व घटक सर्दी कफावरती खूप गुणकारी असतात, यामुळे सर्दी कफ खोकला खूप लवकर कमी होतो. आता उगाळा तयार झालेला आहे. हा उगाळा आपण 6 महिन्याच्या आतील बाळालाही देऊ शकता. बाळ 1.5 महिन्याचा असल्यापासून तुम्ही हे औषध बाळासाठी करू शकता. दिवसातून 2 वेळा हा बाळाला उगाळा द्या, याने खूप लवकर फरक पडतो. जायफळाचा लेप. जायफळ हे देखील प्रकृतीने उष्ण असतं आणि सर्दी खफावरती खूप गुणकारी असतं. आता आपण हे जायफळ उगाळून घेऊया. जायफळ खूप लवकर उगाळलं जातं. हा लेप तयार करण्यासाठी देखील कोमट किंवा गरम पाणी घ्या, म्हणजे बाळाला तो लेप छातीवरती आणि डोक्यावरती लागल्यानंतर थंड लागणार नाही. कोमट लेप जर तुम्ही बाळाला झोपण्याच्या अगोदर लावला आणि त्यानंतर बाळाला व्यवस्थित पांघरून घालून झोपी घातलं तर सकाळी उठेपर्यंत बाळाची छातीतील कप बऱ्यापैकी मोकळा झालेला आपल्या लक्षात येऊ शकतं. बाळाला वेखंडाचा किंवा जायफळाचा लेप लावताना तो शक्यतो संध्याकाळी झोपताना लावा, म्हणजे सकाळीपर्यंत त्याचा भरपूर सारा परिणाम आपल्याला दिसून येईल.
हा लेप कायमस्वरूपी कोमट पाण्यामध्येच लावा. व्यवस्थित लेप लावून झाल्यानंतर बाळाला याच्यातून खूप चांगला फायदा होईल. बाळाच्या आईचा आहार. बाळ जेव्हा स्तनपान घेत असतं त्यावेळी आईच्या दुधातून बाळाला सर्व घटक मिळत असतात. त्यामुळे आईने संतुलित आहार ठेवावा. बाळाला सर्दी कफाचा त्रास जाणवत असेल तर आईने आहारात तुळशीचा काढा, गुळवेलाचा काढा, हळदीचा काढा यातील कोणताही एक काढा दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. हे 3ही प्रकारचे काढे कसे तयार करता येईल याबद्दलचाही व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. यासोबतच आईने आहारात मध, हिंग, ओवा, अद्रक, सुंठ, लसूण, हळद यासारख्या प्रकृतीने उष्ण आणि सर्दी कफावरती खूप गुणकारी पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करा. ओव्याचा शेक आणि ओव्याची वाफ. ओवा हा सर्दी कफावरती खूप गुणकारी असतो. छातीतील घरघर, कोंदलेले नाक मोकळं करण्यासाठी ओवा खूपच गुणकारी आहे. यामुळे बाळाचा छातीसाठीला कफ खूप लवकर कमी होतो आणि बाळाला लवकर आरामही मिळतो. बाळाला सर्दी कफाचा त्रास जाणवू लागला की लगेच हे उपाय चालू करा, म्हणजे त्रास लवकर कमी होईल. सध्या कोरोनाच्या साथीमुळे बाळाला असा कोणता त्रास जाणवत असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच हे उपाय घरगुती चालू करा. बाळाला सुरक्षित पद्धतीने ओव्याची वाफ आणि ओव्याचा शेक कसा देता येईल याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. बाळाला गरम शेक आणि गरम वाफ दिल्याने खूप लवकर फरक पडतो. पाण्याची वाफ गरम वेपरअप टाकून जर तुम्ही दिली तर ती वाफ व्यवस्थित बाळाच्या नाकातोंडामध्ये जाते आणि त्यांनी लवकरात लवकर सर्दी, कफ, खोकला कमी होण्यास मदत होते. वेपरअपचा मसाज. बाळ रात्री झोपण्यापूर्वी बाळाची छाती, कपाळ, घसा, पाठीला घरी बनवलेल्या वेपरअपचा मसाज करा. मसाज केल्यानंतर बाळाला थंडीत किंवा हवेमध्ये नेऊ नका आणि खोलीतील फॅनही बंद ठेवून बाळाला झोपी घाला. बाळाला व्यवस्थित मसाज दिल्यानंतर बाळाचा कफ, खोकला, सर्दी सकाळीपर्यंत पूर्णपणे कमी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. या वेपरअपचा वास बाळाच्या नाकात सतत गेल्यामुळे कोंदलेलं नाक मोकळं होऊन छातीतील कफ, घरघरही लवकर कमी होते. बऱ्याच लहान मुलांना बाजारात विकत मिळणाऱ्या वेपरअपचा उग्र वास आवडत नाही किंवा त्या वासामुळे ॲलर्जीज होतात, तर त्यासाठी आपण घरच्या घरी एक खूप प्रभावी असं वेपरअप तयार करू शकतो याबद्दलचाही व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. लहान मुलांना असे त्रास जाणवू लागल्याबरोबर हे सगळे घरगुती उपाय चालू करा, म्हणजे बाळाचा त्रास कोणत्याही प्रकारात वाढणार नाही आणि लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल. जर त्रास जास्ती प्रमाणात जाणवू लागला तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यांचा नुसार औषधे चालू करा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी माहिती पाहू शकता, जसे की लहान मुलांची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी, गुटी देताना कशी काळजी घ्यावी, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ, उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायलाही विसरू नका. यासोबतच या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की कळवा. त्या आमच्यासाठी कायमच मार्गदर्शक ठरतील. यासोबतच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही लाईक करू शकता, जॉईन होऊ शकता. धन्यवाद.